शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे या देखील तेवढ्याच ताकदीने शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करताना दिसतात. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे त्या महाराष्ट्रात कमी कालावधीत शिवसेनेच्या रोखठोक भाषण आणि विधान करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. त्यांच्या खोचक आणि टोलेबाजीयुक्त भाषणामुळे त्या कमी कालावधीत चर्चेत आल्या आहेत. असे असतानाच त्यांनी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो असं विधान केलं आहे. त्या चंद्रपूरमध्ये एका सभेला संबोधित करत होत्या. सुषमा अंधारे नक्की काय म्हणाले आहेत पाहूयात. या सगळ्या लढाईमध्ये आपण उभे राहणार का आणि अन्यायाविरुद्धच्या त्या भाषांनी आपण पेटवत राहणार का, हा सगळा आपला विचार आपण ठरवून घ्याल. तुर्तास मी जी मांडणी केली ती फक्त आणि फक्त मला वाटतंय की माणसं जागी झाली पाहिजेत. भलेही माझ्यावर काय केसेस होतील, अजूनही कदाचित माझ्यावर बलामत येऊ शकते, अजून कदाचित काही लोक सांगतात, काही अधिकारी इनपुट देतात की ताई प्रवास रात्रीचा टाळा, घात अपघात होऊ शकतो, अपघातात अनेक जण गेलेत, ताई तुमच्यावर काहीच नाहीये त्यांना लावण्यासारखं, तर ते तुम्हाला डायरेक्ट शूट करण्याच्या ऐवजी तुमचा अपघात सुद्धा घडवून आणू शकतात, काहीही होऊ शकतं. दादा हो, त्यांनी प्रतिकात्मक तिरडी बांधली काय आणि त्यांनी प्रत्यक्ष तिरडी बांधायची तयारी ठेवली काय, मी मात्र माझं काम करायचं ठरवून घेतलेलं आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करणार आहे. हे काम करताना हेतू हाच आहे की माणसं जाग आली पाहिजे, माणसांना माणसं जगली पाहिजेत, माणसं जागली पाहिजेत, पिढ्या जगल्या पाहिजेत, यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. या सगळ्या प्रयत्नात जर आमचे चुकार वांड काही भाऊ राग येत असेल, काही खबऱ्यांना राग येऊ शकतो. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.